एक्सपीरियन्स अमेझिंग होता. कारण हे जे पर्टिक्युलर मी या चित्रपटात एक लावणी म्हटली आहे आणि शशांक पवारनी संगीत केलं आहे, त्याचं गुरु ठाकूरनी लिहिलं आहे. दोघंही मातब्बर आहेत आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये. आणि मला जेव्हा शशांकचा फोन आला, कारण याआधी मी भरपूर लावण्या गायलेल्या आहेत, तर पण सगळ्या बारीक वॉईसमध्ये आणि त्या टिपिकल लावण्या होत्या. ही जी पर्टिक्युलर लावणी आहे, मला तो बोलला की ह्याच्यात मला ब्रॉड आणि बेसी वॉईस पाहिजे करून. तर मग मी म्हटलं आपण ट्राय करूया, कारण मी असं कधी ह्याच्या अगोदर गायलेले नाही आहे. बट गाताना इतकी मजा आली आणि तो टोन इतका वर्क झाला, म्हणजे आम्हाला सगळ्यांना खूप आवडलं. तर आय एम होपिंग की लोकांना पण तो आवडावा. शशांक बरोबर ह्याच्या अगोदर मी अगोदर खूप काम केलेलं आहे. एक मी हिपहॉप गाणं म्हटलं आहे शशांकसाठी एका फिल्मसाठी. त्याच्यानंतर एक आत्ता रिसेंटली एक रामण्णा नावाचं गाणं गाजतं आहे, सिंगल आहे माझं, साऊथ इंडियन बाजाचं गाणं आहे ते थोडंसं. आणि केलीत भरपूर कामं केली आहेत. पण शशांकचा प्लस पॉईंट हा आहे की तो नेहमी वेगळं काहीतरी ट्राय करण्याचा प्रयत्न करत असतो आणि मलासुद्धा त्याची फार मजा येते. म्हणजे मला वेगळे टोन्स, थोडेसे वेगळे जॉनर्स करताना मला मजा येते. सो मजा जनरल. ना दावला बाई ना दावला, कुन्ना पाई जीव ना दावला, भांबावला बाई भांबावला, कशा पाई असं भांबावला, अर्ध्या रात्रीला मी झाली एडी पिशी, माझ्या डोळ्याला लागन डोळा, आहो पावन पावन घोटाळा घोटाळा झाला, आहो पावन घोटाळा घोटाळा झाला. थँक्यू.